सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक शेजारी, लेंगरे रोड, विटा. पण शरद पवार नावाच्या एका वाईट प्रवृत्तीच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन होणं हे अहिल्या देवीचा अपमान होण्यासारखं आहे. शरद पवारांसारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारणाकडून अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये. गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका. जेजुरी मंदिर परिसरात अहिल्या देवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला, त्यामुळे पुन्हा गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते म्हणजे उद्या शनिवारी या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार होतं. मात्र त्याआधीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटे भाजप समर्थकांसहित गडावर जाऊन मेंढपाळांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं. उद्घाटनानंतर पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती, म्हणून आपण छुप्या पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण केल्याचं पडळकर यांनी सांगितलं. अखंड हिंदुस्थानाचं दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा जेजुरी संस्थांच्या वतीनं इथं पायरी मार्गावरती उभा केलेला आहे. जेजुरी संस्थांचं मनापासून अभिनंदन, आभार. त्यांनी अहिल्यादेवींची एक आठवण राहावी, त्यांच्या कार्याची लाखो भाविकांना रोज जाता येता दर्शन घेता यावं आणि त्यांच्या कार्याची आठवण राहावी या भूमिकेतून जेजुरी संस्थांना हा खूप चांगला पुतळा उभा केलेला आहे. अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्थानामध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड हिंदुस्थानामध्ये आहे. मंदिराचा जीर्णोद्धार असेल, घाट निर्मिती असेल, फिरींची बांधणी असेल किंवा बहुजन समाजातील सर्व लोकांच्या हिताचं काम अहिल्यादेवींनी त्यांचं राज्य जरी इंदूरमध्ये असलं तरी अखंड हिंदुस्थानामध्ये केलं आणि याचा अखंड हिंदुस्थानातील सर्व हिंदू समाजाला, बहुजन समाजाला, उपेक्षित भटक्या समूहाला प्रचंड अभिमान आहे. या पुतळ्याचं अनावरण उद्या होतंय. अनावर होण्याला आमचा विरोध नाही, पण शरद पवार नावाच्या एका वाईट प्रवृत्तीच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन होणं हे अहिल्यादेवीचं अपमान होण्यासारखं आहे. अहिल्यादेवींची विचारसरणी, अहिल्यादेवींचं काम, अहिल्यादेवींचा प्रजाहितकारी निर्णय आणि बरोबर उलटी यांची प्रतिमा आहे आणि म्हणून अशा भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या चरणी लागू नयेत अशी तमाम महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांची भावना आहे आणि म्हणून आज आम्ही अनेक युवा कार्यकर्त्यांसोबत आम्ही जेजुरी गडावरती आलो होतो अहिल्यादेवीचं दर्शन घ्यावं आणि त्यासाठी इथं आलो, परंतु पोलीस प्रशासनानं आम्हाला इथं अडवलेलं आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथं हार तुरे सगळे अहिल्यादेवींच्या चरणी अर्पण केलेले आहेत. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आम्ही आज या सगळ्या अहिल्यादेवी पुतळ्याचं आम्ही उद्घाटन औपचारिकरित्या घोषित करतो आणि शरद पवारांना माझं आव्हान आहे की तुम्ही या पुतळ्याचं उद्घाटन करू नये. अहिल्यादेवींच्या पुतळ्याला तुमचा हात लागणं म्हणजे अहिल्यादेवीच्या विचाराचा अपमान केल्यासारखं होईल, हे मी त्यांना आव्हान करतोय. आज औपचारिकरित्या या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे असं आम्ही सर्व युवा मित्रांच्या वतीनं आणि अखंड महाराष्ट्राचं दैवत गोरगरिबाचं उपेक्षिताचा तारणहार रंजल्या गांजलेली लोक सगळी इथं जेजुरीच्या खंडेरायाच्या पायावरती डोकं ठेवून आपली गाराणी मानतात. या खंडेरायाच्या साक्षीनं हे औपचारिक उद्घाटन झालेलं आहे असं मी घोषित करतो.
देवाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण करणं ही अपमानास्पद बाब असून अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे। त्यांनी त्यांचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत, त्यामुळेच आम्ही युवा कार्यकर्त्यांच्या सोबत जेजुरी मधील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी गडावर आलोय, असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं। पुतळ्याचं उद्घाटन करून गडावरून खाली उतरताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पडळकरांचं स्वागत केलं। यापूर्वीही पडळकर यांनी शरद पवारांच्यावर टीका करताना त्यांची तुलना कोरोनाशी केली होती। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।